नमस्कार बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकातून पाठ 7वा निवारा ते गाव वसाहती। आपण यामध्ये अभ्यास करत आहोत आम्ही असे घडलो। 5व्या पाठात आपण पाहिले की शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होते। त्यावेळी युरोपमध्ये गोठवून टाकण्याइतके अतिशीत म्हणजे खूप थंड हवामान होते। शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चामड्याचे कपडे वापरल्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले, परंतु तेवढेसेच पुरेसे ठरले नसावे। त्यामुळे त्यांनी गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून उपदार तंबू तयार केले। जिथे गरज होती तिथे त्यांनी उघड्यावरही झोपड्या बांधल्या। पहा, या चित्रामधून आपण पाहू शकतो की शक्तिमान मानवाने फ्रान्स येथील एका गुहेच्या आतील भागात उभारलेल्या 2 खोल्या आहेत। हंगामी तळ। मध्ययुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या समूहांनी जगभर वस्ती केली होती। मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते। सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते, त्यामुळे मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीतही बदल होत होता। फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यांमुळे मध्याश्मयुगापर्यंत मॅमोथसारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले होते। त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला होता। आता त्याचा रानडुक्कर, हरिण, डोंगरी शेळी, मेंढी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता। हंगामी तळ म्हणजे जिथे चांगलं अनुकूल वातावरण असेल, की जे आपल्याला मानवतं अशा वातावरणात तर थोडे दिवस राहायचा, तिथे शिकार करून पोट भरायचा। तिथलं शिकार संपली किंवा तिथलं हवामान मानवेन असं झालं की दुसऱ्या ठिकाणी वस्ती करायचा, त्याला म्हणायचं हंगामी तळ। आणि तेव्हा असे महाकाय प्राणी होते, या चित्रात तुम्ही पाहू शकता, मॅमोथ किंवा हत्ती। हा मॅमोथ नावाचा प्राणी हत्तीपेक्षा थोडासा मोठा असायचा, पण वातावरणातील बदलांमुळं हे प्राणी हळूहळू नामशेष झाले, म्हणजे आता ते शिल्लकच उरलेले नाही। पाहूया पुढे। बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशांपर्यंत भटकंती करू शकत होते। बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहत होते। त्या हवामानानुसार धान्याची कापणी करणे, फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे करत होते। मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील हे जाणून घेऊन त्याचा फायदा करून घेत होते। कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचे निरीक्षण करत होते। अशा कारणांमुळे ते एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत असत। रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत त्यांचे हंगामी तळ पडत असत। पहा, आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी शिकार मिळेल, जास्त काळ पाणी असेल किंवा जिथे खाण्यापिण्याची सोय होईल अशा ठिकाणी ते राहत असत। आणि थोडासा त्यांनी अभ्यासही करायला सुरुवात केली होती की कोणत्या हंगामात, हंगाम म्हणजे ऋतू किंवा मौसम, कोणत्या हंगामात मासे जास्त असतात, कोणत्या हंगामात कसं हवामान असतं, याचा तो हळूहळू अभ्यास करायला लागला होता बुद्धिमान मानव। हा, या चित्रात आपण पाहू शकतो मध्याश्मयुगातील हंगामी तळाचे हे एक काल्पनिक चित्र काढलेले आहे की त्यावेळची लोकं कशी राहत असतील तळ करून किंवा वस्ती करून, त्याचं हे एक चित्र आपल्याला निरीक्षणासाठी दिलेलं आहे। त्यानंतर हे थोडेसे आत्ताचे म्हणजे त्या नवाश्मयुगीन गाव आहे, म्हणजे थोडेसे सुधारणा आहे त्यांच्या घरांमध्ये, त्यांच्या कामामध्ये, की त्यांनी पिकं वगैरे काढायला सुरुवात केली आणि व्यवस्थित घरं बांधायला सुरुवात केली, हे सुद्धा एक कल्पनाचित्र आहे। मध्याश्मयुगापेक्षा नवाश्मयुगीन मानव सुखी जीवन जगू लागला होता। पुढे आपण पाहूया गाव व वसाहती। आता हंगामी तळाकडून माणसाची वाटचाल गाव आणि वसाहती तयार करण्याकडे चालली आहे। पहा,
नवाश्मयुगातील माणसाची जीवनपद्धती पुराणाश्मयुग आणि मध्याश्मयुग या काळातील जीवनपद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न होती. या काळात मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला. शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. पहा, नवाश्मयुगामध्ये माणसाने शेती करायला सुरुवात केली. शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणे आवश्यक असते, परंतु दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजवीज शेतीतून करता येते हे माणसाला समजल्यामुळे त्या काळात सतत शिकार करण्याची गरज राहिली नाही, त्यामुळे सतत फिरण्याची आवश्यकता उरली नाही. शिवाय शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एके ठिकाणीच राहणे आवश्यक झाले, त्यामुळे कायमस्वरूपी जे आता आपण गावं वसाहती पाहतो तशाच प्रकारची गावं वसाहती उभारून माणसांच्या अनेक पिढ्या एका ठिकाणी स्थिरावल्या. या नवाश्मयुगीन गाव वसाहतींचे सामाजिक संघटन आणि संस्कृती यांचे विविध पैलू आपण पुढील पाठात समजावून घेऊ. अगदी सोपा पाठ आहे, तुम्ही पुन्हा एकदा वाचन करा, म्हणजे या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला सोडवता येईल. पहा, हे माहीत आहे का तुम्हाला, पृथ्वीवर हिमयुग आणि आंतरहिमयुग असे कालखंड आलटून पालटून येत असतात. हिमयुगांमध्ये पृथ्वीचा बहुतांश पृष्ठभाग बर्फाच्छादित असतो आणि हवामान अतिशीत आणि शुष्क असते. समुद्रातील पाण्याची पातळी खूप खाली गेलेली असते, कारण पाण्याचा खूप मोठा हिस्सा बर्फामध्ये रूपांतरित झालेला असतो. आंतरहिमयुग म्हणजे दोन हिमयुगांच्या मधला कालखंड. आंतरहिमयुगामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळते, समुद्रातील पाण्याची पातळी उंचावते, हवामान तुलनेने उबदार आणि आर्द्र असते. ज्या काळात पृथ्वीवरील काही प्रदेशांमध्ये हिमयुग होते त्याच काळात आशिया आणि आफ्रिका या खंडातील काही प्रदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता. त्याचप्रमाणे इतरत्र आंतरहिमयुग असताना आशिया आणि आफ्रिका खंडातील त्या प्रदेशांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले होते. कुशल मानवाच्या काळात म्हणजेच साधारण 25 लाख वर्षापूर्वी हवामान अतिशीत आणि शुष्क होऊ लागले होते. आजच्या काळापासून मागे गेलो असता 18 लाख वर्ष ते 11,000 वर्षे या दरम्यानच्या कालावधीत हिमयुग आणि आंतरहिमयुग यांची 4 प्रमुख आवर्ते होऊन गेली. पुराश्मयुग, मध्याश्मयुग या टप्प्यांमधील मानवी संस्कृतीचा इतिहास याच काळात घडला. सुमारे 11,000 वर्षापूर्वी शेवटच्या आवर्तातील हिमयुग संपून आंतरहिमयुगाची सुरुवात झाली. हवामान उबदार आणि आर्द्र होऊ लागले. शेतीची आणि नवाश्मयुगाची सुरुवातही त्याच सुमारास झाली. पहा, हे तुम्ही पुन्हा एकदा वाचा, म्हणजे आणखी चांगल्या प्रकारे समजेल. धन्यवाद.